बाल मित्रांनो, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ अभ्यासताना आपल्याला चितगाव शस्त्रागारावरील हल्ला हा एक प्रसंग आपल्याला पाहणं आवश्यक आहे। तर चितगाव मधील सुरेश हे बंगाल मधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते। त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशा निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली आणि या निष्ठावान तरुणांच्या सहाय्याने त्यांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटण्याचा कट रचला आणि 18 एप्रिल 1930 रोजी या सहकाऱ्यांच्या सहाय्याने सुरेश यांनी चितगाव मधील 2 शस्त्रागार लुटले। ते लुटताना त्यांनी काय केलं पहा, प्रथम त्या ठिकाणची असलेली टेलिफोन यंत्रणा, संदेशवहन यंत्रणा तोडून टाकली, टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली की सरकारचा संदेश एकमेकाशी संपर्क होऊ नये त्यांचा, म्हणून त्यांनी ते तोडलं। आणि मग त्यामध्ये त्यावेळेस पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये, पोलिसाबरोबर झालेल्या झटापटीमध्ये ब्रिटिश फौजांशी त्यांचा नंतर रोम हर्षक असा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये हे सर्व त्या ठिकाणी पकडले गेले। यामधील बहुसंख्य त्यामध्ये पकडले गेल्यानंतर सुरेश व त्यांचे 12 सहकारी पोलिसांच्या हाती लागले। या सुरेश आणि 12 सहकाऱ्यांना 16 फेब्रुवारी 1933 रोजी फासावर चढवण्यात आलं। यावेळी कल्पना दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि प्रीतिलता वड्डेदार पोलिसांच्या हाती न लागता तिने स्वतः आपल्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली। अशा प्रकारे हा रोमहर्षक असा चितगावचा शस्त्रागार लुटीचा प्रसंग आपल्या क्रांतिकारी चळवळीचा एक रोमहर्षक पार्ट आहे। धन्यवाद।